हाय नमस्कार भाऊबहिणींनो, काय चाललं आहे आपल्या भाऊबहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी? तर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, कालवण कालवण करायचं राहिलं, नाही तर चपात्या भाकरी झालेली. तर भाऊबहिणींनो झालं ते माझ्याचं भाकरी आणि दोन भाकरी केल्या त्या आणि चपात्या केल्या दोन तीन. तर म्हणलं चला आता आपल्या भाऊबहिणींसाठी सकाळी मायरूच्या पप्पाने व्हिडिओ टाकला होता, त्यात पण आपण काम करत होतो. मायरूच्या पप्पाला सकाळ उशीर झाल्यामुळं काय झालं कामाला काय गेलं नाही, तर ती आता उद्यापासनं कसं आहे माहिती आहे का, रुटीनची झोपण्याचं बदललं आहे ना, थोडासा उशीर होतो या मग आता उद्यापासनं लवकर उठत्याला. आज पण उठलं होतं लवकर, पण थोडासा झाला उशीर म्हटल्यानंतर नाही ते गेलं कामाला. बघू आता उद्यापासून ठेवलेले ते ती काय माहित आहे का भाऊ बहिणीनो, कातरी ती म्हणते तर कातर कपाटातच होती, कातरीचं जाऊ द्या, पण आता थोडाफार होतोय उशीर, मग आता उद्यापासनं लवकर उठायचं आणि मग जातो म्हणले ते कामाला. तसं बी आज पण उठलं होतं टायमाला, पण टाईम थोडा राहिला होता आणि आपल्याला उरकायला थोडं टायमिंग राहिलं होतं, म्हणून उशीर झाल्यावर काय कामाला जाऊ नाही वाटत, मग उद्यापासून जातेला त्यांच्या मनाने. तर बघा आपली मायरू मोठीला फ्रॉक घालून झोपली आहे, इतकी त्रास करते ना शाळेत. वाटतं शाळेत गेल्यावर शाळेत बाथरूमची कडी लावून आत बसती, तर बाहेर लेकरांनी कडी लावली तर तिला बाहेर आहे का कोण काढायला भाऊ बहिणी? आपण आपण म्हणायचं शाळेत आहे मायरू आणि मायरू पडायची बाथरूममध्ये. येड्यावानी करती मायरू, मग मॅडमनं सांगितलं होतं आता उद्याच्याला मी शाळेत जाते आणि मग तिला सांगते तिथं समजून मायरूला. तर लेकरांवर लक्ष मॅडमनंही ठेवलं पाहिजे, आता उद्याच्याला मॅडमकडे जाणार आहे मी शाळेत. मुली गेल्या म्हणजे नीट व्यवस्थित सगळ्या मुली येतात का तेवढं बघायचं, कारण की लहान आहे मायरू आपली. ही तर घराची कडी लावून घेतलेली का बाथरूममध्ये एकदा एक दिवशी लावून घेतलेली मायरूनं, पण तिला उघडता आली कारण की आमच्या घराची कडी जरा ढिली आहे आतमधली, पण तिनं लगेच उघडली. पण बाथरूममधली कशी आहे तिकडं काय आहे काय नाही ती काय माहीत आहे का, माझी जवळची मुलगी आहे तिथं शाळेला, मग ती आता मोठी आहे, त्या मोठ्या मुलीला जमतंय तसं हिला जमल का? मग आता उद्याच्याला मायरूला सांगितलं आहे मी आज समजून, मग आता उद्याच्याला आणखी शाळेत जाणार आहे. मग बसले मायरूचा चिंता गती. नमस्कार मित्रांनो, काय चाललंय आपल्या मित्रांचं? झालं का सर्वांचं जेवण संध्याकाळचं? तर मित्रांनो आपल्याला अजून जेवण करायचं आहे. मायरूने वाटतं कडे तिथं मला मॅडम म्हटल्या की कडे आतनं लावून घेते वाटतं मायरू, तर तिला म्हणलं जरा मॅडम ध्यान ठेवा तुम्ही पण म्हणले. मग मॅडमचं तर ध्यान असतं भाऊ बहिणीनं, कसं आहे सर्व मुलांचं त्यांनाच मॅडमलाच बघावं लागतं, त्यामुळं असतं त्यांचं. आणि दोन अंगणवाडी मॅडम आहेत, दोन आहेत, एक आपल्या इथल्या म्हणजे दोन्ही मॅडम इथल्याच आहेत भाऊ आपल्या गावात आपल्या मस्त असं ते पण बघते त्या मुलांनाही, शिक्षण पण चांगलं देतात. तर आता बारकी मायरू आहे म्हणते ना, तर मायरूचं जाऊन दे. कसं असतंय माहितीये का मुलांचं भाऊ बहिणीनो, याकार्द विकरू जर आता ही मायरूला काय वरडून वरडून आत बसायची मायरू, पण बाहेरच हुडकत बसायची ना मायरू, इकडे गेले मायरू तिकडे गेले, बाथरूमचं थोडं लक्षात येणार आहे की आपलं विकरू बाथरूम मध्ये जाऊन बसले म्हणून येणार आहे का, मग दुसरीकडे हुडकणार ना इकडं तिकडं, कुणाच्या डोक्यात येणार नाही बाथरूमचं. म्हणून आज ती बघितलं, आता उद्या तिला सांगितलंय मायरूला जायचं नाही, कडी लावायची नाही. ती काय करते जावच्या पुरी बरं जाते आणि तिथं हे करते, ती मोठी आहे ती आता ही लहान आहे, हिला काय कळायचं आहे. मग उद्याच्याला जाऊन समजून सांगायचं मॅडमवर लक्ष ठेवा आहे म्हणून, मॅडम मुलींवर लक्ष ठेवा म्हणून. उद्यापासून जायचं मित्रांनो आपल्याला पण कामाला. आज समधी कातर बितर समधी ठेवली एका साईडला पिशवीत भरून, कामाला कपडे काढून ठेवली साईडला, सकाळचं जावं लागतं ना लवकर, म्हणजे त्यामुळं आताच म्हणजे ठेवलेलं आहे, म्हणजे सकाळच्या आपल्याला काय अडचण आली नाही पाहिजे, समजा वस्तू गावल्या पाहिजेत कावायची कपडे शब्द एका साईडला ठेवले जांभळच येत नाही बघा, चप्प्या पण काळा चप्प्या लागेल. तर मित्रांनो आमच्या इथं निमगाव केतकी मध्ये सप्ता बसलेला आहे श्री संत सावतामाळे, श्री संत सावतामाळे यांचं मंदिर आहे आपल्या निमगाव केतकी मध्ये. तर तिथं सप्ता बसलेला आहे, सप्ताचा कार्यक्रम तर आपल्या समजा भाऊ बहिणींना माहीत असतोय, कारण की 7 दिवस सप्ता बसलेला असतोय, तर बसलेला आहे तिथं सप्ता. तर काल तर कार्यक्रम असा होता म्हणजे कीर्तन होतं, कीर्तनाचा कार्यक्रम, कीर्तनाचं महाराज कोण होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, सगळे ओळखतात त्या संधी ओळखतात त्यांना, कारण की तुम्हाला तर माहितच असेल चांडाळ चौकटीच्या करामती. तर त्यातलं बाळासाहेब आहेत का नाही बाळासाहेब,
ते आलो होता आपल्या इथं कीर्तनाला निमगाव केतकी श्री संत सावतामाळे यांच्या मंदिरात सप्ता बसलेला आहे तर त्यांचं कीर्तन राहते होतं मित्रांनो त्याच्यामुळं राहते तिथं व्हिडिओ काढायचा होता मित्रांनो बरं का पण विषय असा झाला की तिथं म्हणजे साऊंड ही लावलेलं होतं त्यामुळं आपल्या व्हिडिओला ते कॉपीराईट दावा येतो त्यामुळं नाही काढला तिथं व्हिडिओ मित्रांनो आज आहे का नाही मग सात दिवस असते सात दिवस दुसरं माळा जाऊन असेल मस्त असं कीर्तन होत तर घे आपली इथली जाणारी बघणारी ती म्हणत होती छान होत कारण ती सगळी ओळख आपल्या इथून 3 किलोमीटर आहे निमगाव माहेरचं पप्पा एकटंच गेलं होत पण आले लगेच माघारी 5-10 मिनिटं बघू जोडेदाराने गेलत ना व्हिडिओ काढायचा पण होता भाऊ बहिणीने पण गाण्यानं काय होत आवाज आणि कॉपीराईट दावा पडते म्हणून काढता येत नाही ते व्हिडिओ उद्यापासून आपलं निघायचं डबा बांधून काय करायचंय भाऊ बहिणी काय मग म्हणतात तुमचं काय म्हणणं येत आहे मला सांगा आता काय गावात बड्डे बिडे आहे का काय कोणाचं काय माहिती फटाकडे वाजते ते चांगलं दाड तोड दाड तोड चाललंय कुणाचा बी फटाकड्या कुणाचा बर्थडे असू द्या सगळे ज्याला फटाकड्या वाजवते या गावात आपल्या भाऊजीच्या बर्थडेला पण फटाकड्या वाजवल्या होत्या पण काय झालं माहिती केक कापल्यावर त्यांच्या फटाकड्या वाजवल्या आणि एक केक कापायच्या आधी वाजवलेली समजतो म्हणजे बर्थडे असल्यावर कुणाचा कार्यक्रम रात्रीचं काही नसते ते पण बर्थडे असल्यावर मात्र हे करते टोपा वाजवलेली आहे का ना चपात्यान भाकरी केलेल्या म्हणलं काहीतरी कालवण करावं काय कालवण करावं माझ्या पण डोक्यात येणार काय खायचं होत मग गुरुवार आहेच काहीतरी दळ कांदा कशाला डाळ भाजून करते की लसूण टाकून डाळीचे आमटे कर डाळीची आमटी कर तर मित्रांनो कोणी कोणी कार्यक्रम बघितलाय आपल्या बाळासाहेब दादांचा त्यांचं तसं बी मोबाईल वर आहे बरं का त्यांचं कार्यक्रम चांडा चौकटीची आहे तर आपलं बाळासाहेब त्यांना म्हणते ती सर्वांना माहित आहे चांडाळ चौकटीच्या करामती तर त्यांच्या म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली तर समजायला माहितच असं तिथला पण कार्यक्रम आला कुणी कुणी कीर्तन त्यांनी कुणी कुणी कीर्तन केलंय सांगा बरं कुणी कीर्तन ऐकलंय म्हणजे तुमच्या हिता होत का आता आमच्या इथं तर झालंय आता आम्ही तर आधीच पाहिलं पण आपल्या भाऊ बहिणींना पण माहितच असं त्यांच्या इथं पण कुठंतरी झालेलंच असं की आपल्या बाळासाहेबांचं कीर्तन तर मस्त असं कीर्तन होत मित्रांनो कसं सांगणार आहे आपण कमेंट बॉक्स बंद करतोय ना कमेंट बॉक्स बंद राहून दे भाऊ बहिणी कसं आहे आपले भरपूर भाऊ बहीण चाहते आहेत काय काय चांगली करतात पण काय काय आहे ती कमेंट काय नाही ती करत व्यवस्थित त्यामुळे ती कमेंट बॉक्स आपण बंदच ठेवणार आहे नगच ती परंच्या डोक्यात तसंच मित्रांनो सुरळ केला आपलं लागलं त्यामुळे कोणी सांगू नका कोणी बघितलंय बाळासाहेब दादांचं कीर्तन ज्याने बघितलं आपण तर बघितलं निमगावातलं ह्यांनी बघितलंय आम्ही नाही बघितलं तर चला म्हणलं आज व्हिडिओ बनवावा संध्याकाळचा कारण की संध्याकाळचा व्हिडिओ काय जास्त नाही तर बनवत आम्ही बनवा म्हणजे कामावरचा व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला मायरूच्या पप्पाचा येत करते काढाय भेटला वेळ तर वेळ भेटला तर नाही वेळ भेटला तर मग नाही व्हिडिओ नाही काय नाही मग घरी आल्यावरच व्हिडिओ ती बी बेताच हे जा असणार तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये घेतल्यावर सर्वांनी काळजी आणि
सॉरी बर का भाव बहिणी नो सांगता येत नाही तुम्हाला कोणी कार्यक्रम बघितलाय कारण की आम्ही कमेंट बॉक्सच बंद करतो चला मग मित्रांनो भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय